नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरटन खंडोबा देवस्थानचा 23व्या वर्षाचा चंपाषष्ठी महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व सर्व शासकीय नियम पाळून साजरा झाला. सोशल डिस्टन्सिंग पाळून भाविकांनी आपले कुलदैवताचे दर्शन घेतले. गर्दी टाळण्यासाठी दिंडी, महाप्रसाद उत्सव, मूर्तीची कोरटनगड प्रदक्षिणा हे कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले. पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने संस्थेसाठी कर्जाची मागणी केली होती. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असताना आणि सर्व नियमात बसत असताना सुद्धा सदर शेतकऱ्याला जिल्हा सहकारी बँकेने कर्ज नाकारले. बँकेच्या अनागुंदी कारभारामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तरी सुद्धा सदर शेतकरी हरला नाही. तालुका सहकार विभाग, जिल्हा सहकार आयुक्त न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय, माहिती अधिकार कार्यालय आणि अखेर औरंगाबाद खानपीठ या लोकशाहीतल्या सर्व स्तंभाचे उमरे या शेतकऱ्याने भिजवले. तेथे जाऊन दाद मागितली, माहिती अधिकारात माहिती मागितली, तरी सुद्धा प्रशासन व्यवस्थेतला असणारा शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसणारा तो बोल पूर्ण झालाच नाही आणि शेतकऱ्याला अखेर शेवटी तालुका सहकार आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाची वेळ आली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा वाळवणे रस्त्यालगत बसस्थानक चौकाजवळ गावच्या ओढ्याच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. वाढलेली काटेरी गवत, अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे अंत्यविधीला येणारे मृताचे नातेवाईक, नागरिक यांना कसरत करावी लागत असून अंत्यविधी होईपर्यंत ताटकळत उभे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे लोकांमधून बोलले जात आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील बिबट्याची दहशत कायम आहे. 15 दिवसात दुसऱ्यांदा एका पाळीव जनावरावर हल्ला केल्याची घटना घडली. निघोज येथील तुकाईमळा परिसरात प्रभुभाऊ घुले यांच्या शेतामध्ये मेंढपाळ सुरेश सोनबास सिंगटे यांच्या घोड्यावर बिबट्याने नुकताच हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला असून वन विभागाचे वनपाल GP वाघमारे, वनरक्षक DT पाडळे व पशुवैद्यकीय अधिकारी SV झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे या मागणीसाठी आंदोलनात शेतकऱ्यांच्या मुलांनी रविवारी राळेगाव सिद्धीत एक थाळीनाथ आंदोलन केले. दिल्लीत आंदोलनात जागा मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवटचे आंदोलन करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांचे समाधान झाले. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा आणि गोरेगाव सीमेवर असणाऱ्या खंडोबा मंदिरात काल चंपाषष्ठी निमित्त जागरण गोंधळासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रामदास जरड यांच्या संकल्पनेतून व भास्कर कावरे, बबन अडसूळ व दादाभाऊ दळवी यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम गेल्या 3 वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. लवकरच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याची माहिती शिवभाऊ दळवी यांनी मायभूमीशी बोलताना दिली. यावेळी हिवरे कोरडा, गोरेगाव आणि गोरेगाव पाटण येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील अनेक मान्यवर व्यक्तींचे सहकार्य या कार्यक्रमाला लागले. या बातमीमध्यात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.